बुलेटिन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. मात्र बुलेटिनची सुरुवात करूया ती म्हणजे आज युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची 390वी जयंती किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शासकीय शिवजयंती पार पडली जाणार आहे. आणि उद्धव ठाकरे हे तिथीनुसार शिवजयंतीला शिवनेरीवर येत असतात. मात्र आता मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच तारखेनुसार ते शिवजयंतीला येणार आहेत. उद्धव ठाकरे हे तिथीनुसार शिवजयंतीला शिवनेरीवर जात असतात. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच तारखेनुसार येणार असून मुंबई पुण्यासह दिल्लीमध्ये सुद्धा शिवजयंतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. हे राष्ट्र उत्सव आणि राष्ट्रीय सण म्हणून साजरा करायची ही माझी पूर्वीपासून प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृतीची परंपरा शायरी आणि युद्धकलेच्या माध्यमातून साजरी केली जाणार आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही शिवजयंती ही दिल्ली राजधानीत सुरू केलेली आहे. पहिल्या वर्षी शिवजयंतीला महामहिम राष्ट्रपती आले होते. तर नवी दिल्लीमधील शिवजयंतीचं राजदूतांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे. शिवभक्तांनी दिल्लीमधल्या शिवजयंती उत्सवाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून करण्यात आलंय. तर आपण थेट दिल्लीत जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, गुड मॉर्निंग. आणि आजची मॉर्निंग दिल्लीकरांसाठी एक अनोखी मॉर्निंग असणार आहे, कारण आज शिवजयंतीचा उत्साह हा फक्त राज्यात नाही देशभरात पाहायला मिळतोय. दिल्लीमध्ये सुद्धा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. काय आजचं संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन असेल? मनाली खास करून जर बघितलं, मी महाराष्ट्र सदनामध्ये आहे आणि याच महाराष्ट्र सदनामध्ये लगबग सुरू झालेली आहे. फेटे बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कारण की त्यानंतर यानंतर कुठे तर साधारणतः 8:30 वाजता इथला कार्यक्रम सुरू होणार आहे. नाशिकचं ढोल पथक आलेलं आहे. खुल्लापूरून आलेले हे आणि पुण्यातून आलेले हे फेटे बांधणारे लोक आहे जे इथे दिल्लीत पोहोचले आहेत आणि इथे फेटे बांधत आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर समोरच तिकडे छत्रपती शिवाजी राजांची मूर्ती आहे आणि त्याच्यासमोर ढोल पथक आहे. नाशिककडून येथील ढोल पथक आलेलं आहे. ढोल पथकांसोबत विविध प्रकारचे वाद्य देखील आलेले आहेत आणि एक नाद जो असतो आणि जो एक प्रकारचा आनंद असतो तो इथे साजरा केला जात आहे. हे लोक कुठून आले यांना विचारू, तुम्ही कुठून आलेत? आम्ही नाशिकहून आलेलो आहे. तुमचा नाशिकचा ढोल पथक आहे? हो, गरीब रथ वाद्य पथक नाशिक. वा वा वा. आणि काय आज वाजवणार आहात तुम्ही? आज आम्ही शिवजयंतीचं वादन करणार आहे आणि ते सगळे लोक शिवजयंतीचं वादन करणार आहेत. यानंतर जर बघितलं हा सगळा माहोल जर बघितला आपण तर हा दिल्लीतील राजधानी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा हा उत्सव प्रारंभ झालेला आहे. आणि ज्या पद्धतीने ढोल वादक आहे, नाशिकचे ढोल आहे, त्यानंतर सोबतच बघितले इकडे दुसरीकडे शिवराय ढोल वादक आहे जे हातामध्ये मोठे ढोल आहेत. आणि इथे एकीकडे ज्या पद्धतीने आनंद उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. आणि हे दुसरं हे एक नाशिकचं ढोल पथक आहे. खास करून तुम्ही कुठे झाला? नाशिक. नाशिक काय वाजवणार आज? काय वाजवणार? काय वाजवणार? पथक ढोल. ढोल वाजवणार? तुम्ही कुठून आलात? नाशिक. नाशिकहून काय वाजवणार? ढोल. काय कुठली धुंद वाजवणार? कुठली धुंद असणार तुमच्या? शिवस्तुती. शिवस्तुती असणार. हे सगळे ढोल पथक आहे. ह्या दोन मुली देखील आहेत. कुठल्या कुठे तुम्ही कुठून आलात? नाशिक. नाशिक. आणि काय वाजवणार तुम्ही? आम्ही नाचवणार आहे. हे झेंडा नाचवणार, ध्वज पथक नाचवणार. आणि तू कुठून आली बाबरा? सगळे नाशिकहून आले. यावर्षी बहुतांश जे वादक आहे ते वादक जर बघितलं आपण तर महत्त्वाचं म्हणजे हे वादक जे आलेले आहे ते नाशिकहून आलेले आहे. याशिवाय महाराष्ट्र सदनाच्या आत हे जे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि जर बघितलं इथे रांगोळीच्या पद्धतीने काढलेली आहे. शिवजयंती राष्ट्र उत्सव, शक्ती शौर्य आणि संस्कारांचा उत्सव अशा प्रकारचा उल्लेख असलेला आहे. एकीकडे या सगळ्या याच्यात वादवाद जर बघितलं आपण तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जी बघितलं काही लोक आपण कुठून आलात? मी यवतमाळ जिल्ह्यातून आलो, किरण मुखावर. हा, विदर्भातून आलो. आणि अतिशय उत्साहाचं या ठिकाणी वातावरण असते. शिवजयंती अशी अतिशय मोठ्या प्रमाणात चांगली होती त्यामुळे आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून या ठिकाणी बघण्यासाठी आलेलो आहे.
बघण्यासाठी आलेला आहात आणि सोबतच जर बघितलं आपण तर प्रशांत आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकतो का न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी जे नाशिकहून ढोल वादक आलेले आहेत तुतारी वादन देखील सुरू आहे आपल्या प्रेक्षकांसाठी ते काही वादन करू शकतील का कारण संपूर्ण दिल्ली जी आहे ती आपल्याला शिवजयंतीच्या उत्साहात खरं तर रंगलेली पाहायला मिळतीये. हा ही खा या सगळे लोक आहेत इथे यांना आपण विनंती करू या शिवरायाच्या वाद्य पथकाला जर न्यूज 18च्या लोकमतासाठी आपण वाद्य वाजू शकता का आता या क्षणाला थोडं वाजवा आमच्यासाठी कारण की आणि आपण कुठून आला नाशिक नाशिक आपलं नाव काय विक्रांत विजय रसाळ शिवराय वाद्य पथक नाशिक त्यांना सांगा वाजवायला त्यांना सांगा सगळं थोडस सगळे ढोल पथक इथे आलेले आहेत वाजवणार आहेत आणि त्यांना आपण विनंती केलेली आहे मनाली खास करून जर बघितलं हे सगळे ढोल पथक नाशिकहून शिवराय ढोल पथक आहे शिवस्तुती हे जे वादन असतं ते गाजवणार आहेत आणि या सगळ्या या काही क्षणापूर्वी इथे आम्ही जेव्हा पोहोचलो होतो त्या हे ढोल वाजक होतेच आणि त्यांनी आता ज्या पद्धतीनं काही क्षणासाठी विश्रांती घेतली होती त्यानंतर आता ते पुन्हा एकदा वाजवायला सुरुवात करणार आहेत मनाली आणि सोबतच जर बघितलं जोपर्यंत यांची तयारी होत आहे तोपर्यंत आपण इतरही वादकांकडे जाण्याचा प्रयत्न करूया. हे जे समोर जो दिसतंय आणि आतमध्ये जो मोठा भाग आहे आणि एक प्रकारे त्यांनी ज्या पद्धतीनं शूट वाजवायला सुरुवात केली आहे आणि एक प्रकारे हा न्यूज 18 लोकमत साठच्या ज्या लुकच्या शो प्रेक्षकांसाठी एक प्रकारचं आनंदाचा उत्सव आहे. हॅलो हा हा ठीक आहे मला सांग अजून घे ना आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी नवी दिल्ली येथून जे नाशिकचं शिवनेरी पथक आलेलं आहे त्यांनी आपल्याला ढोलवादन करून दाखवलेलं आहे. एकूणच दिल्लीकरांमध्ये आज शिवजयंतीचा उत्साह आपल्याला दांडगा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची 390वी जयंती आहे आणि खरं तर छत्रपती संभाजीराजे यांनी देखील आज अनेक शिवप्रेमींना सुद्धा इकडे येण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे त्याचबरोबर राजदूतांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे. एकूणच आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचं काय काय आकर्षण असणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 2 वर्षापासून राजधानी दिल्लीमध्ये शिवजयंती साजरी होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यावर्षीची जी शिवजयंती असणार आहे हे वैश्विक शिवजयंती आहे शेतकऱ्यांना समर्पित म्हणून यावर्षी शिवजयंती असणार आहे. गेल्या वर्षी जे शहीद आहे त्यांनाही समर्पित होती शिवजयंती यावर्षी शिवजयंती हे शेतकऱ्यांना समर्पित असणारी शिवजयंती असणार आहे. सोबतच यामध्ये 12 देशांचे राजदूत येणार आहेत ज्यामध्ये बुल्गेरिया आहे पोलंड आहे त्यानंतर सोबतच बरं चीन बघितलं तर यासारखे 12 देशांचे राजदूत आहेत त्यामध्ये बुल्गेरियांच्या ज्या राजदूत आहेत त्या मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा इथे सांगणार आहे आणि सोबतच जर बघितलं पोलंडचे जे राजदूत आहेत जे ज्यांना भारतामध्ये मोठे फॉलोअर्स आहेत ते हिंदीमध्ये खास करून भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कशी भूमिका होती ते सांगणार आहेत आणि सोबतच जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात विविध प्रकारची जे फलक देखील लावण्यात आलेले आहे त्यांच्या कार्याचा गौरव करण्याकरता विविध प्रकारचे फलक आहेत त्याची एक प्रकारे संपूर्ण रस्त्यांवरती इथे ती त्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि सोबतच जर बघितलं आपण तर या
वैश्विक शिवजयंतीच्या निमित्ताने दिल्लीकरांना छत्रपती संभाजीराजे यांनी आवाहन केलं होतं. छत्रपती संभाजीराजेंचं संपूर्ण कुटुंब आजच्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहे आणि आज मिरवणुकीचा कार्यक्रम नाही आहे पण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र सदनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने एक आगळा वेगळा कार्यक्रम असावा. अगदी खरे प्रशांत, आणि त्यामुळे या कार्यक्रमाचे थेट दृश्य जी आहे ती प्रेक्षकांना वेळोवेळी आपण दाखवत राहणार आहोत. तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. तर छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदर्श गुरुकुल विद्यालयात सुद्धा विक्रमी सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आलाय आणि या उपक्रमामध्ये 400 विद्यार्थ्यांनी सहभागी झालेल्या होत्या. यामध्ये 40 मिनिटांमध्ये 1,04,444 सूर्यनमस्कार घालण्यात आले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात मध्यरात्री 12 वाजता पाळणा झुलवत शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडलाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्याजवळ राज्यातल्या वीरमाता आणि पत्नींच्या हस्ते मध्यरात्री 12 वाजता पाळणा झुलत हा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आलाय. तर या